चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात महापाषाण युगातील शिला वर्तुळ व शिलास्तंभ आढळून आले. गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगावात शिला वर्तुळ तर चेक दरूर येथील शेत शिवारात शिलास्तंभ आढळून आले असून इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांनी या अवशेषांचा शोध घेतला आहे. चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यात महापाषाण युगात मानवांचा वावर होता याचे पुरावे आता सापडू लागले आहेत. याच तालुक्यात आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पुरातत्वीय अवशेष देखील आढळून आले आहेत. त्यामुळं या भागातील काही इतिहास अभ्यासकांनी एकत्र येत ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीची स्थापना केली आणि मग या इतिहास अभ्यासकांनी समितीमार्फत संशोधन करत अनेक अवशेष शोधून काढले आहेत. त्यानुसार आता निलेश झाडे या इतिहास अभ्यासकाच्या हातात शिला वर्तुळ व शिलास्तंभ लागले आहेत. डोंगरगावात येथील डोंगराच्या पायथ्याशी शिलास्तंभ तर याच मार्गावरील चेक दरूर येथील राजेश्वर देशमुख यांच्या शेतशिवारात शिलास्तंभ आढळून आले आहेत. या शिला वर्तुळात 15 दगडांचा वापर केला गेला असून 14 दगड वर्तुळात तर 1 दगड वर्तुळाच्या मध्यभागी आहे. या शोधामुळे गोंडपिपरी तालुक्यात परत महापाषाण युगातील इतिहास समोर आला आहे. यामुळे या भागात उत्खनन झाल्यास 15,000 वर्षांपूर्वीचा महापाषाण युगावर तसंच मानवांच्या इतिहासावर प्रभाव पडू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत इतिहास अभ्यासक निलेश झाडे आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीचे पदाधिकारी संदीप रायपुरे यांच्याशी साधलेला हा संवाद. मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पुरावे विखुरलेले आहेत. आता या तालुक्यामध्ये महापाषाण युगातील अवशेष सुद्धा सापडू लागलेले आहेत. गोंडपिपरी लगतच्या डोंगरीवर महापाषाणकालीन सूक्ष्म हत्यारे आढळली. चकविठ्ठलवाडा, चक्कोसंबी, यानंतर डोंगरगावामध्ये जेव्हा आम्ही शोध मोहीम केली तेव्हा आम्हाला डोंगरगावाला लागून असलेल्या डोंगराच्या पायथ्याला शिलास्तंभ आढळून आला. तर चेकदरूर येथे एका शेतामध्ये शिला वर्तुळ आढळून आली. त्यामुळं गोंडपिपरी तालुक्यामध्ये पाषाण युगात मानवांचा मोठ्या प्रमाणात वावर होता हे यातून निदर्शनात येते. कारण महापाषाण युगामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावत होता तेव्हा त्याला जमिनीत पुरल्या जायचे आणि त्या जागेवर गोल वर्तुळात दगड ठेवल्या जायचे. ते त्यालाच आपण शिलावर्तुळ म्हणतो. शिलावर्तुळ म्हणजे त्या काळातली दफने आहेत. या शिलावर्तुळाचे जर उत्खनन झालं तर त्या काळातील मानवाने नेमक्या कशा प्रकारच्या वस्तू वापरल्या, कुठली साधने त्यांच्यासोबत होती याच्यावर नक्कीच प्रकाश पडू शकतो. त्यामुळे या भागात परत मोठ्या प्रमाणात संशोधन करून या भागातील ऐतिहासिक स्थळांचे उत्खनन होणे नितांत गरजेचे आहे. गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वस्तू सापडत आहेत. गेल्या 5 वर्षापासून ऐतिहासिक संवर्धन समिती या समितीच्या माध्यमातून आमच्या पूर्ण चमूने हा इतिहास समृद्ध इतिहास समोर यावा या दृष्टीने आम्ही संशोधनाचं काम करीत आहोत. नुकतंच आमच्या समितीचे सचिव निलेश झाडे यांना शिला वर्तुळ सापडली चेकदरूर येथे. हा समृद्ध वारसा समोर येणे आता गरजेचे झाले आहे. यासाठी गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेऊन या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तूचे उत्खनन करणे आता गरजेचे झाले आहे.